मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ओबीसींना ज्या निकषावर आरक्षण दिलं तेच निकष मराठा समाजासाठी लावा असं जरांगे पाटील म्हणाले. जर मराठे त्या निकषात बसले नाहीत तर आरक्षण देऊ नका असं वक्तव्य जरांगे यांनी केलं आहे. आम्हाला ओबीसींना आरक्षण कशाच्या आधारावर दिलं तुम्हीच सांगा आम्हाला. ते निकष आम्ही पूर्ण करून दाखवतो. सोडून द्या आमच्या मनात काय ती. जे ओबीसींना आरक्षण दिलं ज्या निकषावर त्या निकषावर जर मराठा बसला नाही तर मराठ्यांना आरक्षण देऊ नका. तुम्हाला ते सांगून मी सांगितलं ना तुम्हाला आत्ताच तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे का तुम्ही मी काय कायदा नाही आहेत. हां कायदा काय सांगतो ओबीसींना जे निकष लावले ते मराठ्यांना आम्ही पार करून दाखवतो. त्यांना जर तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतो आहे मला कळतं आहे तुम्हाला काय विचारायचं आहे. जर व्यवसायाच्या आधारावर ओबीसींना दिलं असेल कुणबींना दिलं असेल व्यवसायाच्या आधारावर तर आमचा व्यवसाय काय हीच प्रश्न आहे आमचाच तुम्हाला. आता आमचा व्यवसाय काय मग त्यांचा जर शेती आहे म्हणून त्यांना दिला आहे मग आमच्याकडे काय समुद्र आम्ही का वाटी आणतो की इकडं. आम्हाला सांगा ना तुमचे निकष आम्ही पार करतो. हे बघा आयोग काय सांगतो एखादी जात किंवा एखादा समूह जर ओबीसी आरक्षणात घालायचा असला तर ती मागास सिद्ध असायला लागते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या. भारत देशात फक्त मराठाच एक जमात अशी आहे की ती मागास सिद्ध आहे. 10% आत्ता मागं 13 त्याच्या अगोदर 16% आरक्षण ज्या ज्या वेळी दिलं होतं. कोणची जात मागास सिद्ध केली ओबीसी आरक्षणात घातलेली द्या ना मला उत्तर. मंडल कमिशननं कोणची जात मागास सिद्ध केली कोणत्या जातीची जनगणना केली कोणती ओबीसीची यादी तयार केली तीन कामापैकी कोणतं केलं. इंग्रजाच्याच काळातला सगळा डाटा उचलला. आम्ही तर मागास सिद्ध आहेत कायद्याने मागास सिद्ध आहेत. तुम्ही मी नाही केलं त्यांना मागास सिद्ध ना मराठ्यांना कायद्याने केलं आहे. मग बंजारा समाज म्हणून तिसरी अनुसूचित जाहीर करून टाका भारतामध्ये. हे बघा बंजारा बांधवांचं 12 बलुतेदारांचा वेगळा पूर्ववर्गाची मागणी ती तर व्हायलाच पाहिजे. एंटी विजेंटी झाली त्यांचा वेगळी कॅटेगरी वेगळा त्यांना पूर्ववर्ग दिला गेला. मग बंजारा बांधव 12 बलुतेदारांना का नाही म्हणजे त्यांना एक नाही ओबीसीच्या नावाखाली आणि या ओबीसींना वेगळा नाही म्हणजे मायक्रो ओबीसी तुम्हाला संपवायचा आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही पण मराठ्यांचा समावेशच ओबीसीमध्ये केला तर ते टिकेल म्हणून तुमची मागणी आहे का की ओबीसीतूनच आरक्षण द्यावं. ओबीसीतून म्हणून मागणी नसते. मला काय वाटतं म्हणून कायदा चालत नसतो किंवा तुम्हाला काय वाटतं म्हणून कायदा चालत नसतो. निकष पूर्ण केलेत का तर ओबीसी आरक्षणात जाता येतं. मग आता जर मराठा समाज मागास सिद्ध झाला तर कायदा सांगतो 50% आत घ्या 27% आरक्षणात. वरचं कोण म्हणलं तुम्हाला मागास सिद्ध झाल्याच्या नंतर ती जात ओबीसी आरक्षणात घ्यायला लागती. 50% वर नाही घ्यायला लागत 50% आत घ्यायला लागतं. तुम्हाला जर वेगळं आरक्षण द्यायचं असलं तर 50% वर द्यावं लागतं मग ते टिकू नाही तिकडे खड्ड्यात जाऊ. कायदा सांगतोय ओबीसी आरक्षणात 27% आरक्षणात घ्या मागास सिद्ध असेल तर मग ती 50% आत घ्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आता बिहार हायकोर्टानं परवानगी दिली बिहारच्या संदर्भाने 50% वर आरक्षण मर्यादा दिली आणि म्हणून हे कमी केली पाहिजे ते घटनात्मक नाही. महाराष्ट्रात काय परिणाम होईल याचा. बघा 50% वर सगळ्या देशातच माहिती आहे 50% वर आरक्षण टिकूच शकत नाही. पण आता जर मागास सिद्धच झाली जात तर 50% आत का घेत नाहीत हा मूळ प्रश्न आहे. जाणून बुजून का किती दिवस मराठ्यांना गोरगरीब धनगरांना फसवायचं आहे तुम्हाला. प्रत्येक सरकार आलं की मानणार. आता धनगर बांधवाच्या आरक्षणाच्या वेळेस फडणवीस साहेबांचं सरकार येण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं माझं जर सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर बांधवाला आरक्षण देईन. दुसरी पंचवार्षिक लागली म्हणजे आता ही 10 वर्षे आणखीन त्यांची कॅबिनेटच झाली नाही धनगर बांधवाबद्दल तेच मराठा बांधवांबद्दल सुद्धा नुसती फसवा फसवी. फक्त माझी एक विनंती आहे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून समाजाला की धनगर बांधवांच्या गोरगरिबांना हुशार व्हा मराठ्यांच्याही गोरगरिबांना हुशार व्हा. आपल्याला निवळ खेळवायला तुमचे 10-5 नेते हाताखाली धरतात त्यांना मोठं करतात.